थांबा ट्रॅफिक आहे पुढे पुढे ट्रॅफिक दादा आज आपण सायकल रॅली काढली सायकल रॅली काढली काय सांगल्याबद्दल नाशिक ते शेगाव सायकलवारी गजानन भक्त मंडळातर्फे गेल्या 22 वर्षापासून गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो या सायकलवारीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाचा संदेश आणि जे प्रदूषण होतं आहे वाहनांचा वापर कसा कमी होईल आणि प्रदूषण कसं कमी होईल यामागचा हा प्रमुख उद्देश आहे भक्तीला विज्ञानाची जोड देत या सायकलवारीची वाटचाल सुरू आहे या वारीचे संस्थापक प्रल्हादांना भांड यांनी या सायकलवारीची मुहूर्तमेळ रोवली आणि नाशिक जळगाव धुळे आणि आज ही वारी जळगाव दाखल होत आहे तिथं आजचा मुक्काम हा मुक्ताईनगरमध्ये असून उद्या संध्याकाळी ही सायकलवारी शेगावात पोहोचणार आहे आता किती दिवस झाले तुमचे आता हा आमचा दुसरा दिवस आहे त्यामुळे किती लोक सहभागी 75 वारकरी सहभागी झाले त्याच्यामध्ये तुमचं नाव काय दादा राजेंद्र भांड तिथून शेगाववरून परत जाणार तुम्ही शेगाववरून रेल्वेने परतीचा प्रवास कोविडनंतर आपलं 2 वर्षानंतर आपण हे सायकल रॅली काढत आहात याबद्दल काय वाटतं आपल्याला याच्यातून आम्ही पर्यावरणपूरक संदेश देतो आहे आणि या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जिथं जिथं आम्ही मुक्कामाला थांबतो किंवा दुपारच्या भोजनाला थांबतो तिथं वृक्षारोपण करतो आणि वृक्षवाढीचा संदेश याच्यातून देतो ग्लोबल वॉर्मिंग अगदी प्लॅस्टिकचा वापर आणि प्रदूषण कसं कमी होईल त्यातून संदेश देतो आणि मुलांना पर्यावरणाचे शिक्षण देतो पर्यावरणाचं शिक्षण देतो दादा तुमचं नाव काय नाही तुम्ही बोलता दादा दादा बोला नमस्कार मी आमच्या कॉलनीचे भांड पत्रकार यांची सायकल स्वारी काढली याच्यामध्ये यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे पर्यावरण जागृती दिले लहान मुलांना शाळा कॉलेज सर्वांना बेसिक एज्युकेशन पर्यावरणाचं द्यावं असं त्यांची या सायकल स्वारीचा उद्देश आहे गजानन महाराजांची यात्रा हे निमित्त आहे परंतु जागृती हे महत्त्वाचं उद्देश त्यांनी ठेवलेला आहे आणि स्वतः हेल्थ कॉन्शियस राहून सायकल स्वारी ते त्यांनी आयोजित केली आहे सगळ्यांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची आहे पर्यावरण जागृती स्वच्छता अभियान मुलांना शिक्षण या सर्व गोष्टींचा सर्वांनी विचार करायचा उद्देश त्यासाठी ही सायकल स्वारी तुमचं नाव काय गायकवाड GST डिपार्टमेंट जळगाव धन्यवाद आम्ही 2 जानेवारीला नमस्कार मी प्रदीप तारडे मी नाशिकचा मूळचा पण काम करतो मी हैदराबादमध्ये ज्यावेळेस मला समजलं की आनंदवारी एक नाशिक ते शेगाव अशी निघणार आहे 2 तारखेला तर मला ती उत्सुकता लागली आणि मी पण यायची तयारी दर्शवली गेल्या 1 महिन्यापासून मी पण प्रॅक्टिस करत होतो पण आणि तो योग आला 2 दिवसापूर्वी 2 तारखेला आणि 2 तारखेला आम्ही ज्यावेळेस आनंदवारी चालू केली वाटलं नव्हतं एवढी मजा येईल की एवढे लांब आपण सायकल चालवतोय पण याचा बिलकुल पण थकवा नाही अजून पण आत्तापर्यंत जवळजवळ 250 किलोमीटर आलो पण स्टील तेवढीच एनर्जी आहे आणि अजून याच्यापेक्षा डबल जाण्याची ताकद आहे तर कृपया ही आनंदवारी म्हणजे एक तर 2-3 उद्देश आहे त्याच्यामागे एक तर आपला फिजिकल फिटनेस पण होतो एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण असतो याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट कुठेतरी आपल्याला एक ध्येय गाठायचं असतं आता आम्ही चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात आम्ही परवा पोहोचेल तिथे पण या मागचा उद्देश असा आहे की सगळ्यांना घेऊन जी वारी असते म्हणजे तिथे थोडीशी गैरसोय पण होते पण स्टील ती गैरसोयला सोय मानून आपण ही वारी चालायची असते पंढरपूरला जशी लोकं जातात पायी तशी हीच आपण सायकलीवर जात असतो तर ही वारी कृपया एखाद्या लाईक ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर अनुभवावी आणि आमच्या लाईक संपर्क साधावा आमच्या टीम लाईक कोणी मंडळ असेल तिथे तर धन्यवाद आपण आम्ही साधारणतः 75 ते 80 लोक आहे सायकलिस्ट कोणाच्या मार्फत करतात तुम्ही एक म्हणजे
प्रल्हाद अण्णा भांड यांनी 22 वर्षापूर्वी ही यादी वारी चालू केली। आता जवळजवळ 22व्या वर्षी 75 ते 80 लोक या वारीमध्ये जुडलेले आहेत। तर खूपच छान म्हणजे खूपच मजा येते। तर प्रत्येकाने एक आनंद घ्यावा एक वर्षी तरी ही सर्वांना विनंती। मी असं तर महेश राहत असतो आमच्या मी डिजिटनगर या परिसरात राहतो। तिथे प्रल्हादांना बाण साधारण 22 वर्षापासून या वारीला जात असतात आणि ते माझ्या घरा शेजारी राहतात। पण प्रत्येक वेळेस असं सायकलवर जातात म्हणून आम्ही नेहमी बघत राहायचो। परंतु यावेळेस त्यांनी मला पण प्रोत्साहित केलं माझ्या आवडीला जाण्यासाठी निघालो। तर आज मी बघतोय त्या वारीचं नेमकं उद्देश काय लोक डॉक्टरकडे जेव्हा जातात ते डॉक्टरला न जाण्याचा हा मार्ग आहे। फिट राहा, डॉक्टरकडे जाऊ नका आणि स्वतःच मेंटेन करा। दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण, सायकल चालवतो तर कुठल्या प्रकारचं पोल्युशन नाही आहे, कुठल्या प्रकारचं कार्बन उत्सर्जन सल्फर उत्सर्जन नाही आहे। मी स्वतः एक कंपनीमध्ये काम करतो महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ग्रुपमध्ये। परंतु माझं पण हेच आहे की आपलं निसर्ग समतोल राहायला पाहिजे। तिसरी गोष्ट याच्यातून एक आध्यात्मिक स्रोत तयार केलेला आहे की लोक जे आज सायंटिफिक ते म्हणत आहेत त्याच्यामागे अध्यात्म बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो आणि शेवटी आपल्याला परत त्याच मार्गाला जाण्याची वेळ येते। आज ते पुरातन आधी जे होतं की ते परत बॅक त्या पुढला जायची वेळ येते आपल्याला। त्यासाठी आपण हे सगळं याच्यातून ह्या मार्गातून आपण एक साध्य करू शकतो। हेल्थ नंतर दुसरं पर्यावरण, वृक्ष वगैरे लावून आपण जे कार्बन वाढतो आहे त्याला ऑक्सिजन देऊन, तिसरी गोष्ट जे अण्णांसारखे जे आहेत आज यांच्यासारख्यांच्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा यावा आणि आमच्याबरोबर वारीमध्ये अजून परत नवीन जो कोणी येणार असेल त्यांनी यावं हे असं आम्ही एक संदेश देण्याचं पण एक दादा। तुमचं नाव काय साहेब? महेश चक्कर। मी नाशिक मास्तर सत्तूरमध्ये महिना महिन्यावर जॉब करतो। धन्यवाद। जय जय।